अच्युत गोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महा TET 2022 साठी आपण क्लासेस स्टार्ट केले आहे, त्यामध्ये बघा बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र या सब्जेक्टचा आपण एकदम बेसिकपासून स्टार्ट केला आहे. बेसिकपासून म्हणजे स्टेट बोर्डपासून आपण सुरुवात केलेली आहे. इयत्ता 11वीचं आपलं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे मानसशास्त्राचं, त्यामध्ये पहिलं चॅप्टर आपलं कम्प्लीट झालं आहे. जर पहिलं चॅप्टर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. आज आपण बघणार आहोत सेकंड चॅप्टर. तर सेकंड चॅप्टर कोणतं आहे? मानसशास्त्राच्या शाखा. त्यामध्ये आपण मानसशास्त्राच्या शाखा बघणार आहोत. बघा, मानसशास्त्र हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे शास्त्र आहे. म्हणजे किती इम्पॉर्टंट झालेलं आहे बघा, महत्त्वाचे शास्त्र आहे. मानसशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वर्तमानातील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मानसशास्त्राची नितांत गरज आहे. तर म्हणजे समस्याचे जाणून करून आणि त्या सोडवण्यासाठी मानसशास्त्राची गरज आहे. त्यामुळे मानसशास्त्राच्या नवनवीन शाखा उदयास येत आहे. खेळाडूंच्या मानसिक समस्या सोडवण्यासाठी क्रीडा मानसशास्त्र या नवीन शाखेचा उदय झाला आहे. त्यानंतर इंटरनेटमुळे आर्थिक व्यवहार करणे आणि सामाजिक संवाद साधणे सोपे झाले आहे. पण त्याचबरोबर इंटरनेटवर चालणारी फसवेगिरी आणि खोटेपणाचाही जन्म झाला. म्हणजे इंटरनेटवर आपण फास्ट स्पीडने सर्व कामे करू शकतो, पण त्याचबरोबर फसवेगिरीही त्याबरोबर येते. तर या सर्व बाबी समजून घेण्यासाठी आणि त्यांना हाताळण्यासाठी सायबर मानसशास्त्राचा उदय झाला. आत्ताच्या घडीला मानवी वर्तनाचा वेगवेगळ्या पैलूंनी अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राच्या 50 अधिक शाखा अस्तित्वात आहे. आता मानसशास्त्राचे वेगवेगळ्या शाखा पाहू. तर मानसशास्त्राच्या शाखा बघा, इथे डायरेक्टली आपण जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तेच बघणार आहोत. आधुनिक मानसशास्त्र मानवी स्वभावाच्या प्रत्येक बाजूवर भाष्य करते. मानसशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे मानसशास्त्राच्या अनेक उपशाखा अस्तित्वात आल्या आहेत. आता आपण काही शाखा विस्ताराने बघूया. तर मानसशास्त्राच्या उपशाखा, तर बघा, सैद्धांतिक मानसशास्त्र. मानसशास्त्र हे एक सैद्धांतिक विज्ञान आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या शाखांचा समावेश होतो. मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखांमध्ये काम करणारे मानसशास्त्र यांचा कल मुख्यत्वे संशोधन करणे व वेगवेगळ्या सिद्धांत मांडणे, वेगवेगळे तत्व शोधणे व मानवी वर्तनाचे वेगवेगळे नियम मांडणे हा असतो. बघा, इथे तुम्हाला दिलेलंच आहे मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखा. तर सैद्धांतिक शाखा कोणत्या आहे? वैकासिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, बोधात्मक मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र व सामान्य मानसशास्त्र. त्यामध्ये बघा, तुम्हाला डीपली इथं सांगितलं आहे वैकासिक मानसशास्त्रामध्ये काय येतं. बाल्यावस्था असताना व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात, पोंगडावस्थेत असताना व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात, हे कशामध्ये बघितले जातं? वैकासिक मानसशास्त्रामध्ये. वृद्धकाळात व्यक्तीमध्ये व्यक्तींच्या कधी कधी विक्षिप्त वागण्याचे काय कारण असू शकते हे पण यामध्ये स्टडी केला जातो. त्यानंतर बालमानसशास्त्र, लहान मुलांच्या चुकीच्या वागण्याचे काय कारण असू शकते, पालकांपासून दुराव्याचा मुलांवर काय परिणाम होतो, काही मुले अंगठा का चोपता या प्रकारे. आणि सामाजिक मानसशास्त्रामध्ये जमावाला हिंसक होण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरतात, व्यक्ती केव्हा नियमांचे पालन करतात व केव्हा नियम मोडतात, काही गुण काही समाजात जास्त तर काही समाजात कमी महत्त्वाचे असतात असे का. त्यानंतर बोधात्मक मानसशास्त्र, यामध्ये व्यक्तीच्या अवधान कक्षेवरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो, व्यक्ती का व कधी विसरतात, भाषेच्या वापराचा संकल्पना निर्मितीवर कसा परिणाम होतो या प्रकारे. आणि प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये आपण काय अभ्यास करतो, मानवी वर्तनावर प्रयोग करणे आवश्यक आहे का, प्रयोगाच्या माध्यमातून मानवी वर्तनात मागील कारणे समजतील का, प्रयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीतून वर्तनातील सामान्य तत्वे समजतील का या प्रकारे. आणि त्यानंतर लास्ट आहे अपसामान्य मानसशास्त्र. काही व्यक्ती अपसामान्य का वागतात, नैराश्याची किंवा अवसादाची कारणे काय आहे, काही व्यक्ती दुसऱ्याविषयी अतिसंशयी का असतात, काही व्यक्ती अतिशय लहरी का असतात या प्रकारे. तर बघा, दुसऱ्या स्तंभातील प्रश्न, जो दुसरा स्तंभ आहे, कोणता दुसरा स्तंभ आहे? बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र दुसऱ्या स्तंभातील प्रश्न,
बालके व त्यांच्या प्रतिक्रिया यावर भाष्य करतात, ते बालमानसशास्त्र या शाखेचा भाग आहे. तिसऱ्या स्तंभातील प्रश्न काय आहे, ते जमावामुळे व्यक्तींच्या प्रतिक्रियावर होणारे परिणाम यावर भाष्य करतात, ते काय झालं, सामाजिक मानसशास्त्र या शाखेचा भाग आहे. चौथ्या स्तंभातील प्रश्न हे विशिष्ट बोधात्मक क्षमतांवर भाष्य करतात, ते काय झालं, बोधात्मक मानसशास्त्राचा भाग झाला. पाचव्या स्तंभातील प्रश्न मानवी वर्तनावरील प्रयोगाचा भाष्य करता का, तो प्रायोगिक मानसशास्त्राचा एक भाग आहे. सहाव्या स्तंभातील प्रश्न हे अपसामान्य वर्तनावर भाष्य करतात, ते अपसामान्य मानसशास्त्राचा एक भाग आहे. आता आपण ज्या मुख्य सहा शाखा बघितल्या त्याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. बघा, वैकासिक मानसशास्त्र गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या वर्तनातील होणाऱ्या बदलांचा वैकासिक मानसशास्त्रात अभ्यास केला जातो. तर वैकासिक मानसशास्त्रात कसला अभ्यास केला जातो तुम्हाला विचारलं तर कसला अभ्यास केला जातो, गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या वर्तनातील होणाऱ्या बदलांचा. त्यानंतर बघा, व्यक्ती त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या कालावधीत का व कसे बदलत जातात याचा वैकासिक मानसशास्त्रात शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जातो. व्यक्तीचे विचार, भावना व वर्तन संपूर्ण आयुष्याच्या कालावधीत कसे बदलतात याचे स्पष्टीकरण करणे हे या शाखेचे मुख्य ध्येय आहे. तुम्हाला जर विचारलं वैकासिक मानसशास्त्राचे वैशिष्ट्य काय, तर तुम्ही आज काय सांगणार आहे, व्यक्तीचे विचार, भावना व वर्तन संपूर्ण आयुष्याचा कालावधी कसे बदलते याचे स्पष्टीकरण हे करणे या शाखेचे मुख्य ध्येय आहे. वैकासिक मानसशास्त्रात आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर खोलवर अभ्यास केला जातो, जसे बाल्यावस्था, पौगंडावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, तर यामधल्या अवस्थाही तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. ही शाखा शारीरिक विकास, बौद्धात्मक विकास आणि सामाजिक विकास या तीन वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास करते. तर कोणत्या तीन वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास करते, बौद्धात्मक विकास, सामाजिक विकास आणि शारीरिक विकास, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. यावर बी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बालमानसशास्त्र, बाल्यावस्थेत होणाऱ्या शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांचा अभ्यास या शाखेत केला जातो. तर बाल्यावस्थेमध्ये कसला अभ्यास केला जातो हे लक्षात ठेवायचं आहे. हे बदल बालक परावलंबीपासून स्वावलंबी होताना दिसून येतात. उदाहरणार्थ या शाखेत काम करणारे मानसशास्त्रज्ञ मुलांच्या अनेक समस्यांचा अभ्यास करतात, जसे खोटे बोलणे, शाळा बुडवणे, चोरी करणे, नकळत अंतरून ओले करणे इत्यादी. या समस्या सोडवण्यासाठी ते प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करतात. तर कोणत्या चाचण्यांचा वापर करतात हे पण लक्षात ठेवायचं आहे. प्रमाणित ते प्रभावी बाल संगोपन पद्धती मुलांना प्रेरित करण्यासाठी बक्षिसाचे असलेले महत्त्व यावर विविध संशोधन करतात. इथे चित्र तुम्हाला दाखवले, बालमानसशास्त्र हे बाल्यावस्थेच्या काळात आणि बाल्यावस्था पौगंडावस्थेतील त्यांच्या वर्तनातील बदलाचा अभ्यास करते. बघा इथे हे चित्र दाखवले. त्यानंतर तिसरं आहे सामाजिक मानसशास्त्र. सामाजिक मानसशास्त्र आपण आपल्या आयुष्याच्या बहुतांश काळ हा इतरांसोबत घालवतो. इतरांबरोबर आपण वेगवेगळ्या वातावरणात संवाद साधतो. सामाजिक, मानसिक व आपल्या इतरांच्या वर्तनावर व इतरांचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणे कशात असतं, सामाजिक मानसशास्त्र. बघा इथे मायरच्या मते आपल्या वर्तनावर इतरांचा प्रभाव याचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. तर बघा तुम्हाला इथे डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो, मायरच्या मते डेफिनेशन विचारतील सामाजिक मानसशास्त्राची, तर काय, मायरच्या मते आपल्या वर्तनावर इतरांचा होणारा प्रभाव याचा वैज्ञानिक अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करणे. सामाजिक मानसशास्त्र खालील घटकांचा अभ्यास करते, गटातील सहकार्य किंवा स्पर्धा, व्यक्तींच्या वृत्ती, पूर्वग्रह, मैत्रीभाव, नेतृत्व गुण इत्यादी. सामाजिक मानसशास्त्र व्यक्तीचे सामाजिक वर्तन आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार यावर भाष्य करते. उदाहरणार्थ सहकार्य, पूर्वग्रह इत्यादी.
सामाजिक घटकांचा आपल्या वर्तनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रात केला जातो. त्यानंतर चौथं आहे बोधात्मक मानसशास्त्र. बोधात्मक मानसशास्त्र बघा, बोधात्मक मानसशास्त्रात विचार करणे, तर्क करणे आणि निर्णय घेणे अशा उच्च मानसिक प्रक्रिया अभ्यास केला जातो. तर बोधात्मक मानसशास्त्रात कसला अभ्यास केला जातो हे विचारलं तर काय, विचार करणे, तर्क करणे आणि निर्णय घेणे अशा उच्च मानसिक प्रक्रियाचा अभ्यास केला जातो. या व्यतिरिक्त अवधान, संवेदन, भाषेचा विकास, स्मृती, समस्या सोडवणे इत्यादीचाही अभ्यास केला जातो या शाखेमध्ये. त्यानंतर या शाखेतील काही संशोधनाचे विषय पुढील प्रमाणे आहे. स्मृती भ्रंश का होतो, कोणत्या वेगळ्या अध्ययन शैली आहेत, कोणती शिक्षण अक्षमता आहे, त्याची कारणे कोणती, वाचा दोषाची कारणे कोणती इत्यादी. बघा बोधात्मक मानसशास्त्र, बोधात्मक मानसशास्त्र मानवी बुद्धिमत्ता, भाषिक प्रक्रिया, विचार प्रक्रिया आणि समस्या परिहार, अवधान, संवेदन, स्मरण यामध्ये याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे बघा प्रायोगिक मानसशास्त्र. प्रायोगिक मानसशास्त्र हे वर्तनाची मूलभूत कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. व्यक्ती वेदक उद्दीपकांना कशा प्रतिक्रिया देतात व या जगाचे कसे आकलन करतात याबद्दल ते संशोधन करतात. प्रायोगिक मानसशास्त्र कशाला संशोधन करतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. व्यक्ती कशा शिकतात व स्मृतीत ठेवतात, कशा भावनिक तर्क व प्रतिक्रिया देतात याचा प्रायोगिक मानसशास्त्रात अभ्यास केला जातो. ही शाखा वेदन, संवेदन, अध्ययन व स्मृती यातील समस्या कशा हाताळायच्या याचा अभ्यास करतात. बघा हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, या शाखा ही शाखा वेदन, संवेदन, अध्ययन व स्मृती यांचा समस्या कशा हाताळायचा याचा अभ्यास करतात. या सगळ्या समस्या उकल ही प्रयोगशाळेत मानवी वर्तनाचा अभ्यास करून करतात. त्यानंतर अपसामान्य मानसशास्त्र. अपसामान्य मानसशास्त्र ही शाखा वेगळ्या प्रकारचे वर्तन, भावना व विचार यांचा अभ्यास करते. अपसामान्य वर्तनाची कारणे व त्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक यांचा अभ्यास करणे हे या शाखेचे मुख्य ध्येय आहे. उदाहरणार्थ अतिसंशयपणा, अतिलहरीपणा, अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी किंवा परिस्थिती यांचा भास होणे, मतिमंदत्व, एखादी गोष्टी, प्राणी किंवा परिस्थितीचे अपरिमित भय असणे इत्यादी. त्यानंतर उपयोजित मानसशास्त्र. उपयोजित मानसशास्त्र बघा, सैद्धांतिक मानसशास्त्रामधील संशोधनातून निपजलेली तथ्ये आणि तत्वे यांचा आधार घेऊन प्रत्यक्ष आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी विविध तंत्रे विकसित केली जातात. उपयोजित मानसशास्त्राच्या विविध शाखांमार्फत मानसशास्त्राने त्यातील ज्ञानाचा वापर व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी व त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी करतात. उपयोजित मानसशास्त्राची काही शाखा. उपयोजित मानसशास्त्राची शाखा बघूया. सर्वात पहिली शाखा आहे शैक्षणिक मानसशास्त्र. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षणाशी संबंधित घटकांचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्रात केला जातो. तर शैक्षणिक मानसशास्त्रात तुम्हाला माहितीच आहे शिक्षणासंबंधीचं असणारे शिकणे ते शिकवणे या प्रतिक्रियेची गुणवत्ता वाढवण्याचा यात प्रयत्न केला जातो. शिकण्याच्या व शिकवण्याच्या परिणामकारक पद्धती तयार करणे, विशेष मुलांसाठी वेगळ्या कार्यक्रमाची आखणी करणे इत्यादी कार्य शैक्षणिक मानसशास्त्रात करतात. शिकणे व शिकवणे या प्रतिक्रियेतील अडचणींचाही ते अभ्यास करतात. गतिमंद, सामान्य व असामान्य अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करणे हे या शाखेचे केंद्रस्थानी आहे. मुलांना प्रेरित करण्यासाठी परिणामकारक अभ्यास तंत्रे व सवयी विकसित करण्यासाठी वर्गात अधिक चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ विविध कार्यक्रम तयार करतात. तर बघा शैक्षणिक मानसशास्त्र हे मुख्यत्वे शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांशी संलग्न असतात. प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे ते मुलांना मार्गदर्शन करतात. अध्ययन अक्षमता, अवधान, न्यूनता, अतिक्रिया, विकृती यासारख्या मुलांमध्ये आढळून येणाऱ्या वर्तन समस्या हे ते हाताळतात. बघा शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती, विद्यार्थी, अध्ययन अनुभव, अध्ययन प्रक्रिया, शिक्षक, शैक्षणिक परिस्थिती आणि वातावरण. त्यानंतर
चिकित्सा मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र हे व्यक्तीच्या भावनिक वर्तनाविषयीची समस्या अभ्यास निदान व उपचारांशी संबंधित असते. असे जसे मानसिक आजार, वैवाहिक व पारिवारिक संघर्ष, मादक व्यसना सक्ती, अतिनैराश्य, बाल गुन्हेगारी इत्यादी निदान करून त्यावर उपाययोजना योजनेसाठी चिकित्सा मानसशास्त्राचा उपयोग होतो. लाभार्थीची मुलाखत व त्यांच्या नातलगांकडून मिळालेली सखोल माहिती यांचा वापर करून ते लाभार्थींना मदत करतात. लाभार्थीच्या समस्या सोडवण्यासाठी ते योग्य त्या मानसोपचाराचा वापर करतात. चिकित्सा मानसशास्त्रज्ञ इस्पितळात व समुदाय आरोग्य केंद्रात काम करतात किंवा स्वतंत्रपणे काम करतात ही मानसशास्त्राची सर्वात मोठी उपशाखा आहे. तर मानसशास्त्राची सर्वात मोठी उपशाखा विचारली तर कोणती आहे? चिकित्सा मानसशास्त्र. समुपदेश मानसशास्त्र, त्यानंतर आहे समुपदेश मानसशास्त्र. मानसशास्त्राचे हे क्षेत्र चिकित्सा मानसशास्त्राशी मिळते जुळते आहे. तर चिकित्सा मानसशास्त्राशी जुळते मिळते मानसशास्त्र कोणते? तर समुपदेश मानसशास्त्र. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. परंतु समुपदेश हे शक हे वर्तनातील सौम्य समस्यांचा अभ्यास करतात. व्यक्तीला सामना करावा लागणाऱ्या समायोजनातील अडचणीबाबत ते मार्गदर्शन करतात. समुपदेशक शक हे व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा करतात. एखाद्या व्यक्तीला अभ्यासात स्वतःच्या आयुष्यात किंवा कामाच्या ठिकाणी सामना करावा लागणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समुपदेशक मदत करतात. त्यानंतर चौथं आहे गुन्हेगारी मानसशास्त्र. गुन्हेगारी मानसशास्त्राची ही शाखा सामाजिक मानसशास्त्राच्या सर्वात जवळची शाखा आहे. तर सामाजिक मानसशास्त्राच्या सर्वात जवळची शाखा कोणती? तर गुन्हेगारी मानसशास्त्र. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण हे गुन्हे हे समाजातच घडतात. घडलेल्या गुन्ह्याची कारणे शोधणे, गुन्हेगारांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला काबूत ठेवण्यासाठी योजना आखणे आणि गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी योजना तयार करणे हे गुन्हेगारी मानसशास्त्राचे काम आहे. गुन्हेगारी वर्तनामागील उद्दिष्टांचा अभ्यास गुन्हेगारी मानसशास्त्रात केला जातो. हे मानसशास्त्रज्ञ कायदा अंमलबजावणी विभागात किंवा गुन्हे अन्वेषण विभागात किंवा गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करतात. न्यायवैद्यक विभागात गुन्ह्यांची व गुन्हेगारांची पार्श्वभूमी समजून घेणे आणि त्यांचा छडा लावणे यात मानसशास्त्रज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर क्रीडा मानसशास्त्र. क्रीडा मानसशास्त्रज्ञ खेळाडूंच्या मैदानावर असताना तसेच नसताना सुद्धा त्यांची प्रेरणा सहनशक्ती यात सातत्य ठेवण्याचा तसेच ती वाढवण्याचे मदत करतात. तणावपूर्वक परिस्थितीमध्ये सुद्धा संयमित राहण्यासाठी वाईट काळात जात असताना भावनिक समतोल राखण्यासाठी तसे दुखापतीतून बरे होत असताना क्रीडा मानसशास्त्राचा खेळाडूंना मदत करतात. बघा, इथे तुम्हाला दाखवले क्रीडा मानसशास्त्राचे उद्दिष्टे. सामान्याच्या पूर्वतयारीत सुधार करणे, प्रेरणा वाढवणे, भावनांचे व्यवस्थापन, स्वास्थ्य सुधारणे, स्वप्रतिष्ठा व आत्मविश्वास वाढवणे, संघकार्य व संघ एकजूट साधणे सुधारणे, खेळाडू वृत्ती विकसित करणे, एकाग्रता कौशल्य वाढवणे, शीतलन तंत्र, ताण व चिंता यांचे समायोजन, स्व ओळख करणे, हे काय झाले? क्रीडा मानसशास्त्राचे उद्दिष्ट. त्यानंतर सवय औद्योगिक मानसशास्त्र. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनाचा या शाखेत अभ्यास केला जातो. औद्योगिक मानसशास्त्रात कर्मचाऱ्यांची निवड व त्यांना कार्यभार देणे, त्यांना प्रेरित करणे, त्यांच्या कार्यात समाधान वाढवणे, मूल्यमापन करणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कर्मचाऱ्यांना त्यांचे समोर मनोबल वाढवणे तसेच नेतृत्व गुण वाढवणे यासाठी सुद्धा हे मानसशास्त्रज्ञ मदत करतात. ग्राहकांचे मानसशास्त्रज्ञ हे औद्योगिक मानसशास्त्राची एक शाखा आहे जी ग्राहकांचे वर्तन, उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाची विश्वसनीयता व केली जाणारी जाहिरात इत्यादी घटकांचा खरेदीवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करते. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांच्या अभ्यासावरून तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्राची ओळख व त्यातील संधीची ओळख झाली असेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उच्च शिक्षणासाठी कोणती शाखा निवडता येईल याची थोडीफार कल्पना आली असेल. यापुढील पाठात मानसशास्त्राचा वापर आपण आपले आयुष्य कधी अधिक चांगले कारण बनवण्यासाठी कसे करू शकतो हे पाहूया. तर याच प्रकारे बघा, इथे मानसशास्त्रा
तील संधी, ते इथं तुम्हाला संधी आणि वर्णन दिलेले आहे, मानसशास्त्रातील संधी व वर्णन. तर पहिलं बघा, पहिली संधी मानसशास्त्राचं क्षेत्र आहे समुपदेश मानसशास्त्र. तर संधी कोणती? शैक्षणिक समुपदेशक, व्यावसायिक समुपदेशक आणि त्यासोबत वैवाहिक समुपदेशक. आणि वर्णन कोणते? मानवी जीवनातील विविध समस्या सोडवण्यास मदत करणे. शैक्षणिक मानसशास्त्रामधली संधी आहे शालेय समुपदेशक, शैक्षणिक समुपदेशक. त्यानंतर वर्णन काय? शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवणे. चिकित्सा मानसशास्त्र समुपदेश. संधी काय? समुपदेशक मानसशास्त्रज्ञ, मनोविश्लेषण मानसोपचारतज्ञ, मनोचिकित्सा परिचारिका, पुनर्वसन मानसशास्त्र समूहन उपचार तज्ञ. आणि वर्णन काय? शाळा दवाखाना खाजगी व सामाजिक क्षेत्रात वापर. औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र. संधी कोणती? औद्योगिक संघटन मानसशास्त्रज्ञ, उपभोक्ता मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ, मानवास उपयुक्त साधने. आणि वर्णन काय? कर्मचाऱ्यांची निवड व मूल्यमापनात मदत. त्यानंतर सामाजिक मानसशास्त्रज्ञ. संधी काय? जनसंपर्क अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी. आणि वर्णन काय? सामाजिक क्षेत्रात प्रश्न सोडवण्यास मदत करणे. सामाजिक सेवा सज्ञ, एन जी ओमध्ये कार्य. क्रीडा मानसशास्त्र. क्रीडा मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक. आणि वर्णन काय? विविध खेळांमध्ये खेळाडूंचे मनोबल वाढवण्यास मदत करणे. त्यानंतर मानसशास्त्राचे क्षेत्र बघा. पुनर्वसन मानसशास्त्र. संधी कोणती? विशेष शिक्षण पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन अधिकारी. आणि वर्णन काय? दिव्यांग, विशेष मुलांसाठी मदत, सुधार गृह, व्यसन मुक्ती केंद्रामध्ये कार्य. त्यानंतर बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्रज्ञ संधी काय? बालमानसशास्त्रज्ञ, महिला बालकल्याण अधिकारी, गृह अधीक्षक. आणि वर्णन काय? बालकांच्या मानसिक समस्यांचा अभ्यास. सैनिकी मानसशास्त्रज्ञ. लष्कराचे मानसिक आरोग्य सांभाळणारा अधिकारी, लष्करी मानसशास्त्रज्ञ. नौसेना मानसशास्त्रज्ञ संधी व वायुसेना मानसशास्त्रज्ञ, समुद्री मानसशास्त्रज्ञ. आणि वर्णन काय? सैनिकांची निवड. संरक्षण खात्यात काम करणाऱ्या व्यक्तींचे मनोबल टिकून ठेवणे व त्यांचे पुनर्वसन करणे. तर याच प्रकारे आपलं हे सेकंड लेक्चर इथेच कम्प्लीट झालं. तुम्ही जर अजून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आजचं लेक्चर कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.